नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळीचा सण हा आपण खूप उत्साहात साजरे करत असतो मित्रांनो अशी मान्यता आहे की होळीच्या अग्नीमध्ये जर आपण काही उपाय करून त्या वस्तू अग्नीमध्ये टाकल्या तर आपल्या घरातून सगळ्या अडचणी समस्या संकट दुःख कायमच्या नष्ट होतात फक्त योग्य तो उपाय योग्य तो तोडगा आपल्याला जमायला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ या पद्धतीने होळीच्या अग्नीत होळीच्या दिवशीला टाकायचा आहे याने तुमच्या सगळ्या अडचणी लगेच कमी होतील आणि जेही तुम्हाला हवं आहे ते सगळं काही मिळू लागेल हा उपाय संध्याकाळी करायचा आहे म्हणजे जेव्हाही होळी पेटवली जाते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक पूजेचे नारळ लागेल हे नारळ तुम्ही घेऊन या हे नारळ घरी आणल्यानंतर घरातला जो कमवता मुख्य माणूस असेल किंवा मुख्य स्त्री असेल जेही घरात मुख्य असतील मोठे असतील कमवते असतील ज्यांच्याने हे घर तुमचे घर चालत असेल त्यांच्यावरून तीन वेळेस ते नारळ ओवाळून घ्यावे ते नारळ असे ओवाळावे जसा घड्याळचा काटा फिरतो त्या दिशेमध्ये तुम्हाला तीन वेळेस त्यांच्यावरून तो नारळ ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ सरळ होळीच्या अग्नीत तुम्हाला टाकून द्यायचा आहे याने जी पण विपदा संकट समस्या दुःख अडचणी आलेल्या आहेत त्या लगेचच कमी होतील आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू राहील कोणतीही विपदा कोणतीही संकट अडचण तुमच्यावर येणार नाही आणि कोणत्याही समस्या पुढेही तुमच्यावर येणार नाही तर हा उपाय नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद